चौदा जानेवारी सतराशे एकसष्ट हा दिवस महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये एक काळा दिवस समजला जातो कारण याच दिवशी मराठा आणि अहमदशहा अब्दली यांच्यामध्ये झालेल्या तिसऱ्या पानिपत युद्धामध्ये मराठ्यांचा पराभव झाला पण पानिपतमध्ये मराठे खरंच हरले होते का या प्रश्नाचे उत्तर आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला देणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आपण पानिपतचा इतिहास अगदी सुरुवातीपासून बघूया तर जानेवारी सतराशे सत्तावन्न रोजी भारतातील अफगान सरदार नजीब उद्दोल्ला याने अफगाणिस्तानचा शासक अहमदशहा अब्दाली याला भारतामध्ये येण्याचे निमंत्रण दिले त्यानुसार अब्दाली भारतामध्ये आला त्याने दिल्लीवरती हल्ला केला जवळपास बारा करोड रुपयांची लूट दिल्लीवरून घेऊन अहमदशहा अब्दाली एप्रिल सतराशे सत्तावन्न रोजी पुन्हा अफगाणिस्तानमध्ये परतला याच काळात राघोबा दादा पेशवे हे उत्तरेमध्ये गेले होते राघोबा दादा दिल्लीपर्यंत पोहोचेपर्यंत अब्दाली तेथून निघून गेला होता तेव्हा राघोबा दादांनी दिल्लीची सत्ता स्थिर सावर केली मोगलांना दिलासा दिला, दिला आणि जगप्रसिद्ध आटकेपर्यंत भरारी मारली अब्दलीचा पाठलाग करत असताना राघोबा दादा आणि मराठा फौज आजच्या पाकिस्तानमधील अटक या शहरापर्यंत जाऊन धडकली होती अटकेच्या किल्ल्यावरती मराठ्यांचा भगवा झेंडा फडकावला होता राघोबा दादांनी अफगाणी सरदार नजीब उद्दोला याला कैद केले मात्र त्याचे मराठा सरदार मल्हारराव होळकर यांच्याशी घनिष्ठ संबंध होते मल्हारराव त्याला आपला मानस मानसपुत्र मानायचे त्यामुळे पेशव्यांच्या आज्ञेविरुद्ध राघोबा दादांनी नजीब उद्दोल्ला याला जीवनदान दिले आणि त्याला जिवंत सोडून दिले हीच मराठ्यांची पानिपतच्या युद्धातील मोठी घोडचूक ठरली कारण याच नजीब उद्दोल्ला याने पानिपतच्या तिसऱ्या युद्धामध्ये मराठ्यांच्या विरुद्ध अब्दुल्लीच्या बाजूने सिंहाचा वाटा उचलला होता मे सतराशे राघोबा दादा आपली उत्तरेकडील मोहीम आठवून पुन्हा पुण्यामध्ये परतले अब्दलीला खबरा पोहोचला की उत्तर भारतामध्ये मराठ्यांचे वर्चस्व प्रस्थापित झाले आहे मराठ्यांची दिल्लीच्या गादीवरतीही मजबूत पकड आहे त्यामुळे अब्दली अस्वस्थ झाला त्याच काळामध्ये नजीब उद्दोल्ला यांनी पुन्हा एकदा अब्दलीला भारतामध्ये येण्याचा आग्रह केला तेव्हा पुन्हा एकदा अब्दलीने भारताकडे आपला मोर्चा वळवला सतराशे एकोणसाठमध्ये अब्दलीने आजच्या पाकिस्तानमधील शहर जिंकले दहा जानेवारी सतराशे साठमध्ये अब्दलीच्या सैन्यासोबत शुक्रताल येथे उत्तर भारतातील मराठ्यांचा अग्रणी सरदार दत्तजी शिंदे यांचा सामना झाला युद्धामध्ये दत्तजी शिंदे यांना वीरमरण आले मात्र बचेंगे तो और भी लढेंगे हे दत्ताजी शिंदे यांचे शब्द इतिहासामध्ये अजरामर झाले उदगीर येथे सदाशिवराव भाऊ यांनी निजामाचा दारुण पराभव केला होता त्याचा आनंदोत्सव पुण्यामध्ये साजरा केला जात होता त्याच काळामध्ये तेरा फेब्रुवारी सतराशे साठ रोजी पुण्यामध्ये दत्ताजी शिंदे त्यांना वीरमरण आल्याची खबर समजली नानासाहेब पेशवे राघोबा दादा पेशवे आणि सदाशिवराव भाऊ परतूडला एकत्र जमले आणि अब्दालीचा कायमचा बंदोबस्त करण्यासाठी सादाशिवराव भाऊंच्या नेतृत्वाखाली दिल्लीला एक जंगी फौज पाठवण्याचा निर्णय घेण्यात आला चौदा मार्च सतराशे साठला परतूडहून सत्तर हजारांची मराठा फौज उत्तरेकडे रवाना झाली वाटेत शिंदे होळकर यांच्या तुकड्या त्यांना येऊन मिळाल्या फौजेत चाळीस हजारांचे घोडदळ आणि इब्राहिम गार्दी या धुरंधर तोफचीच्या नेतृत्वाखालील आधुनिक दोनशे फ्रेंच तोफांचा तोफखाना होता फौजेबरोबर सुमारे एक लाख बुनगे होतेच पण चाळीस पन्नास हजार यात्रेकरूही सामील झाले होते फौजेच्या दिमतीसाठी काही बुनग्यांची आवश्यकता होती मात्र लाख सव्वा लाख हा आकडा फारच मोठा होता यात्रेकरूंचा लवाजमा तर नाहक होता पाणीपत्य युद्धामध्ये ही दोन्ही लोढणी मराठा सैन्याला प्राणघातक ठरली अब्दलीचा मुक्काम गंगा यमुनामधील दुवाबाचा प्रदेश शहर येथे होता आग्र्याला जाऊन तेथे यमुना नदी पार करून अब्दलीला गाठावे आणि अयोध्येचा नवाब शुजा उद्दोला यालाही आपल्या बाजूला आणावे असा भाऊंचा बेत होता चार एप्रिल बुर्राणपूर आठ मे शिरोंज एकवीस मे नखर तेवीस मे ग्वाल्हेर या मार्गाने मराठा फौज धोलपूरजवळ गंभीर नदीवर पोहोचली तोपर्यंत पावसाळा सुरू झाल्याने ती पार करण्यासाठी मराठी फौजेला तब्बल एक महिना लागला चौदा जुलैला मराठा फौज आग्रा येथे पोहोचली परंतु यमुना नदी दुथडी भरून वाहत असल्याने त्यांना ती पार करता आली नाही त्यामुळे आंतर्वेदीत जाण्याचा बेत रद्द करून भाऊंनी दिल्लीकडे आपला मोर्चा वळवला आणि मथुरामार्गे दोन ऑगस्टला मराठे फौजेने दिल्लीमध्ये प्रवेश केला दिल्लीला येण्याची ती त्यांची पहिलीच वेळ होती त्यांच्याबरोबर इब्राहिम गार्दी मल्हारराव होळकर जनकोजी शिंदे दमाजी गायकवाड शमशेर बहादूर यशवंतराव पवार मानाजी पायगुडे आणि विश्वासराव हे होते सदाशिवराव भाऊ दिल्लीत आल्याचे ऐकून नजीब उद्दौलाचे धाबे आणले मराठ्यांनी पठाणांकडून दिल्लीचा ताबा घेतला विश्वासरावांना बादशाह करणार अशी आवई दिल्लीत उठली ती थांबवण्यासाठी मराठ्यांनी अली गोहर याला शाह आलम असा किताब देऊन त्याला दिल्लीच्या गादीवर बसवले मराठे अंतर्वेदीत न गेल्याने शुजा उद्दोला अब्दलीला जाऊन मिळाला पंजाब आणि सिंधमधील मराठ्यांची चौथाही अब्दलीने हडप केल्यामुळे भाऊंला पैशाची चणचण भासू लागली मुघल तख्ताचा चांदीचा पत्रा काढून त्यांनी काही दिवस फौजीची गरज भागवली पण त्यानंतर दिल्ली आणि आसपासचा मुलूक लुटण्याची आपल्या फौजेला त्यांनी परवानगी दिली त्याशिवाय दुसरा पर्याय त्यांच्याजवळ उरलाच नव्हता शीख आणि जाटांना याचा राग आला त्यामुळे त्यांच्या फौजा मराठा सैन्याला सामील झाल्या नाहीत बुनगे आणि यात्रेकरूंला राज्यात तात्पुरता आश्रय देऊन सैन्याचे लोडणे हलके करण्याची तयारी जाट राजा सूरजमलने दाखवली होती मात्र भाऊंनी त्याला नकार दिला या सर्व त्रुटींचे दुर्गामी परिणाम मराठ्यांना भोगावे लागले यमुनेची पाणी ओसरण्याचे कोणतेही चिन्ह दिसत नसल्यामुळे मराठ्यांनी कुंचपुरा काबीज करण्याचे ठरवले नजीबचा भाऊ नजाबद खान हा तेथील किल्ल्याचा किल्लेदार होता तेथे अब्दालीसाठी रसदेचा साठा केला होता पण त्याला यमुना ओलांडता येत नव्हती सतरा ऑक्टोंबरला मराठा सरदार विंचूरकरांनी कुंचपुऱ्यावर हल्ला चढविला इब्राहिम खानाच्या तोफ माऱ्यामुळे तटबंदी फुटून मराठे किल्ल्यात घुसले आणि त्यांनी रोहिल्यांची कत्तल केली तिथे त्यांना मिळालेली मोठी रसद त्यांना पुढील दीड महिनाभर पुरली विंचूरकरांनी त्या लढाईत पकडलेल्या हजार अफगाणांना आपल्या सैन्यात आश्रय देण्यासाठी घडचूक केली पानिपतच्या युद्धात ऐन लढाईच्या वेळी हेच आश्रयाला आलेले अफगाणी सैनिक यांनी मराठ्यांविरुद्ध बंड पुकारले पानिपत हे शहर दिल्ली जम्मू हम रस्त्यावर दिल्लीपासून उत्तरेस पंच्याऐंशी किलोमीटरवरती आहे त्यावेळी पानिपत शहराभोवती खंदकाची तटबंदी होती पूर्वेला यमुना वाहते या दोन्हीमधील सकल प्रदेश हा संरक्षण फळी उभारण्यासाठी विशेष उपयुक्त होता हेच पानिपतचे सुप्रसिद्ध रणांगण इथेच तीन जंगी लढाया झाल्या भाऊंनी सप्टेंबर अखेरीस पानिपतमध्ये सैन्याची छावणी उभारली मराठ्यांनी पाणीपतमध्ये मोर्चाबंदी उभारल्यावर आणि कुंजपुरा गमावल्यावरती अब्दाली विथरला आणि मराठ्यांना शह देण्यासाठी तो हालचाली करू लागला यमुनेचा उतार तो शोधू लागला गुलाबसिंग गुजर ह्या एका स्थानिक मदतगाराने त्याला मदत केली आणि अब्दालीने चोवीस ऑक्टोंबरला यमुना पार करण्यास सुरुवात करून तीन चार दिवसांमध्ये बागपत जवळील गौरीपुरा येथे त्याने यमुना पार केली आणि मराठ्यांच्या दक्षिणेला त्यांच्या आणि दिल्लीच्या मध्ये त्याने सैन्याची छावणी उभी केली अब्दलीची धूर्त चाल आणि यमुना पार करण्याची कारवाई ही मराठ्यांना कळू शकली नाही मराठ्यांच्या टेहाळणीतील हलगर्जी ही मराठा सेनेच्या अपयशाची नांदी ठरली मराठा सैन्याकडे महिनाभर पुरेल इतकी रसद होती परंतु आता पुढील रसद बंद झाली मराठ्यांचे दक्षिणेकडून येणारे रसदमार्ग खुंटले अब्दलीला मात्र रोहिल्यांच्या दवा प्रदेशातून रसद मिळत होती मराठ्यांना कात्रीत पकडल्यावरती अब्दालीने आपल्या डाव पैशांचा पद्धतशीर पाठपुरावा केला आणि वेगवेगळ्या कर करवी मराठ्यांच्या रसदीचा कोंड मारा चालू केला सात डिसेंबरला छाजपूरमध्ये झालेल्या चकमकीमध्ये बळवंतराव मेहेंदळे ठार झाले वीस डिसेंबरला गोविंद पंत बुंदिले या मामलेदारांनी यमुना उतरून दुवावात जाऊन रसद आणि पैसा आणण्याचे ठरवले परंतु मेरठ जवळ योतसिंग गुजर याने दगाबाजीने त्यांना थोपवले अब्दलीच्या पठाणांनी त्यांना ठार केले आणि त्यांची शीर भाऊंकडे धाडले बुंदिले आणि मेहंदळे या दोन खांद्या सरदारांच्या मृत्यूमुळे भाऊ दुःखी झाले अब्दलीच्या सैन्याचा विळखा दिवसेंदिवस आवळत गेला कालव्याची पाणी आडवण्यात आले त्याबरोबर परिसरातील विहिरीसुद्धा आटू लागल्या गवताच्या गंजींना प्रचंड आगी लावून जनावरांचा चारा संपवण्यात आला लाख दीड लाख बुनगे आणि यात्रेकरूंच्या लाडण्यामुळे अन्न पुरवठा आणखीनच क्षीण झाला पानिपत शहरातील उरल्यासुरल्या नागरिकांचे अन्न हडपल्यामुळे तेही मराठ्यांच्या विरुद्ध जाऊ लागले मराठ्यांची सर्व बाजूंनी कोंडी होत होती त्यामुळे मराठा सैनिकांचा धीर खचू लागला अखेरीस तेरा जानेवारी सतराशे एकसष्ट रोजी सदाशिवराव भाऊ यांनी युद्ध करण्याचा निर्णय घेतला उपस्मारीने मरण्यापेक्षा रणांगणावरती लढण्याचा पर्याय निश्चित अधिकच योग्य होता चौदा जानेवारी सतराशे एकसष्ट रोजी जवळपास एक लाख मराठ्यांनी आपल्या मातृभूमीसाठी स्वाभिमानासाठी आपल्या प्राण्याचे आप बलिदान दिले होते पानिपतच्या युद्धाचा दिवसाचा इतिहास आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघू तर आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करायला विसरू नका आणि तुम्हाला जर असेच नवनवीन ऐतिहासिक माहितीचे व्हिडिओ बघण्याची आवड असेल तर आत्ताच आपल्या स्वराज्याचा इतिहास या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे